मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और ब्राह्मण समाज के खिलाफ चंद्रपुर के कांग्रेस सांसद बालू धानोरकर ने वक्तव्य किया था, जिसका भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा विरोध करते हुए आज धंतोली पुलिस थाने में शिकायत दर्ज की गई। इस दौरान भारतीय जनता युवा मोर्चा के कार्यकर्ता उपस्थित थे। कांग्रेस सांसद बालू धानोरकर ने चंद्रपुर जिले के भद्रावती में ऐसा वक्तव्य किया जिससे जातियों में दरार निर्माण हो सकती है। उनका यह वक्तव्य आपत्तिजनक है और पुलिस से भारतीय जनता युवा मोर्चा ने मांग की है कि पुलिस बयान की जांच करे और बालू धानोरकर के खिलाफ उचित कार्रवाई करे। एक चंद्रपुर के खासदार है धानोरकर म्हणून, त्यांनी जे देवेंद्र जी आमचे जे नेते आहेत त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय 13 तारखेला रात्री जे त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे केलंय की बामणांच्या पोटी येऊन तुम्ही अगर याल तर तुमचं काहीतरी भलं येऊ शकते, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्यासारखा साधारण कार्यकर्ता या भारतीय जनता युवा मोर्चा या भारतीय जनता पार्टीमध्ये जुळला, आज मला किमान 10-12-15 वर्ष झाल्या, माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला त्यांनी कुठे कुठच्या कुठे इथपर्यंत आज नागपूर शहराची जबाबदारी दिली आहे आणि आज दलित समाजाच्या माणसाला त्यांनी म्हणजे दलित समाजाचे जे काही काम असतील किंवा काही असतील सर्वांचे एक नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांना ओळखले जाते आणि या पद्धतीने अगर समजा कोणी बोलत असेल त्यांच्या विषयावर तर आम्ही एक कदापि भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातर्फे आम्ही खपून घेणार नाही आणि त्यांना प्रतिचे उत्तर देणार आहे। आज आम्ही धंतोली पोलीस स्टेशनमध्ये पी आय साहेबांना रिक्वेस्ट केली आहे की पत्राद्वारे की बा जे काही त्यांनी बोलले आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी, आम्ही त्यांना हप्त्याभरांचं सांगितलं की हप्त्याभरात त्यांच्यावर कारवाई करावी, चौकशी करावी, त्याच्यावर जे निष्कर्ष निघेल त्याच्यावर कारवाई करून त्यांच्यावर उचित कारवाई करावी। 13 अगस्त को कांग्रेस पार्टी की आजादी गौरव यात्रा के दौरान चंद्रपुर जिले के भद्रावती में बालू धानोरकर ने कहा कि उप मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण समुदाय से है, ब्राह्मण परिवार में जन्म लेने से ही उन्हें बड़ा पद मिलता है। धानोरकर के वक्तव्य के जरिए सांप्रदायिक नफरत पैदा करने की कोशिश करने का आरोप भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा लगाया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।